आदरणीय बिशप साहेब, सन्माननीय व्यासपीठ, प्रेक्षक बसली सगळी मोठी मंडळी आणि रसिकहो, आज आंतरराष्ट्रीय मातृ दिन आहे, मदर्स डे। आणि आपण इथे जमला आहोत एक आईचं हृदय असलेल्या धर्मगुरूचं आणि समाजजीवनाचं आपण कौतुक साधतो। फादर मायकल जी अमृत महोत्सव समितीचं अध्यक्ष या नात्यानं मला वाटतं मी थोडस विवेचन तुमच्याशी करू इच्छितो। तर हा सगळा सोहळा, ही सगळी मंडळी एकत्र जमली आहे, हा घाट कसा घातला गेला हे तुम्हाला थोडक्यात मी सांगू इच्छितो अध्यक्ष या नात्याने। मला वाटतं कुठेतरी मार्च महिन्यामध्ये अभंग नावाचा आम्ही एक ग्रंथ संपादित केला, त्याची बैठक चालू होती आणि बत्तीस सिंधिया बोलल्या आपल्या बंधू मायकलजींचं 24 मेला पंचायतही आहे, ते करता येईल आपण बघूया। त्यांनी बघूया हा शब्द वापरता बरोबर तिकडे असलेले सगळे कार्यकर्ते सगळे चाहते पटकन बोलले बघूया नाही, आपण तो अमृत महोत्सव साजरा करणार। आणि इथलेच लोक कामाला लागली, सगळी लोक तिथे कामाला लागली। बरं म्हणजे मी थोडस सावध होतो, मी म्हटलं असं कार्यक्रम करणे वगैरे तसं सोपं वाटतं, पण पैशाचं सोप घेता येत नाही, मी म्हटलं निधी कसा गोळा करणार। आणि गंमत अशी सगळे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आपले डोनेशन कबूल करू लागले आणि आमचा हौसला वाढला आणि मग आम्ही सगळा हा सोहळा आज तुमच्या साक्षीनं तुमच्या उपस्थितीनं साजरा करत आहोत। मी अध्यक्ष या नात्याने गेले काही महिन्यांवर आमचा जो कार्यक्रम जर तयारी झाली होती गावागावात काही लोकांना भेटलो, मला बरेच लोक अशी भेटली की त्यांनी बंधूजींचं कौतुक केलं, पण अशीही काही लोक भेटली की त्यांनी त्यांच्यावरती कवर केली त्यांच्या कामावरती। आताच ते उल्लेख केला गेला आपले दुसऱ्या लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे बंडखोर नाटक्या नंतर अशा बरेचशी उपाधी त्यांना लोकांनी सांगितली। तर मी त्यांना काय म्हटलं तुमची मत विरोधी आहेत ना तुम्ही आम्हाला लिहा, तर मला बंधूंनी एक प्रॉमिस दिलं होतं त्याला एक सल्ला दिला होता की जो तू एक काम कर माझा जो गौरव ग्रंथ करो जीवनदर्शन ग्रंथ आहे त्यात तुम्ही सगळं कौतुक छापू नका, माझ्यावरची टीका पण छापा। आणि मी त्याला सांगितलं तुमच्या टीकात्मक जे काही विषय असतील सांगा आम्हाला, आम्ही ते मांडू, आपण वादे काय ते आपण चर्चा करून ते ठरवूया ना कोण खरं आहे कोण खोटं आहे ते चुकीचं आहे ते। पण टीका म्हणजे टीका आम्ही लिहिणार नाही कारण आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो, म्हणजे टीका काय ज्यांच्या प्रेमात पडले आहे असे बंधू मायकलजी यांचा हा अमृत महोत्सव सोहळा व्हायलाच पाहिजे। आमची जी तरुणी आहे बंधूंच्या संघटनेतली ते सळसळ रक्त एवढं जोमाने कामाला लागलं की त्या सगळ्यांच्या जोमाने अवघ्यांचं खूप होतोय, परंतु वेळेचं बंधन आहे माझ्यावरती, तरी सुद्धा त्यांच्या पाठीशी काही सिनियर मिळवली होती त्यांची नावं मला घेतलीच पाहिजे, अदरवाईज मी कृतज्ञ ठरण्याचं मला वाटतं। तसं आमची सिंधी आहे मनवीर तुस्कालो, रेमंड मेचाडो, स्टॅली गोन्सालविस, मार्टिन डायस, बॉटिस कास्टो, सिडनी मोराईस, ही सगळी मंडळी खूप लोक आहेत मंडळीच्यामध्ये, कारण बंधूवरती प्रेम करणारे लोक जास्त भेटले आम्हाला आणि आमचं काम खूप सोपं होत गेलं, तर ह्या सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम आज आम्ही आयोजित करू शकलो आणि मला वाटतं मी आम्ही यशस्वी पण केलेलं आहे असं तुमच्या हजेरीवरून आम्हाला दिसते आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचं मोबदला आमच्याकडनं घेतला नाही, कुठली अपेक्षा केली नाही, निरपेक्षपणे प्रत्येकाने काम केलेलं आहे, मी त्या सगळ्यांचं कृतज्ञ आहे। विशेषतः तरुण मंडळीला मी सलाम करतो कारण त्यांनी जे सांगितलं ते काम केलं आणि म्हणूनच आजचा दिवस सुखीनं आज उगवलेला आहे। समाजात विविध क्षेत्रामध्ये विविध कार्यामध्ये अर्जुन निर्माण करण्याचं काम या श्रीकृष्णाने केलेलं आहे आणि म्हणून ते लोक त्यांच्या प्रेमात आहेत, त्यांच्यावरती त्यांचे काही पवित्र असे असतील आवडत पण नसतील लोकांना की अशा प्रकारचं, कारण पारंपरिक गोष्टीच्या पलीकडे जायचं साधारणपणे आपला दृष्टिकोन असतो, त्यांनी वेगळी वाट चुकलेली आहे कारण ते वेगळे धर्मगुरू आहेत आणि तरी सुद्धा लोक त्यांच्या प्रेमात आहे। आणि पुन्हा आम्हाला वाटतं की आपण त्या सगळ्यांना तुमच्या सगळ्याच्या हाताने एकत्र करूया, त्यांचा अमृत महोत्सव साजरा करूया। मला फार बंधूंच्या मोठमोठ्या कामासाठी ही धुरीण मंडळी बोलणार आहेत सगळी, तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळणार आहे, पण मला त्यांचं वैशिष्ट्य काय वाटलं ते समाजामध्ये छोट्या छोट्या क्रांत्या केल्या आहेत, स्मॉल इज ब्युटिफुल। आता विधवा बायांना हातात वागण्या घालायच्या की मंगळसूत्र काढायचं वगैरे हे तुम्ही कोण सांगणार,
काढायचे म्हणून त्याला लक्षित ठेवू द्या, त्याला त्यांच्या मनासारखं राहू द्या की चळवळ आहे आणि ती चळवळ बंधुनी चालू केलेली आहे हे पण काढायचं. मुलींचा सहभाग पाहिजे म्हणून त्यांनी पुढाकार घेतला होता. एक छोटी छोटी गोष्टी मला खूप महत्वाची वाटतात. पायधुनीच्या वेळेला आपले पोप साहेब आता सांगतात, त्यांनी स्वतः गेल्या पायधुनीच्या वेळेला बायांचे पाय धुतले. ही संकल्पना बंधू मायकल गेल्या कित्येक वर्षापूर्वी सोडल्यानंतर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि माझी एक वैयक्तिक तुम्हाला आठवण सांगायची तर 1985-1990 ला मी दिल्लीला होतो, त्यावेळेला बंधू तिकडे आलेले आणि आम्ही माझ्याकडे राहिले, पाहुणचार घेतला आणि आम्ही म्युझियमला भेटायला गेलो होतो. तिकडे म्युझियमने यांचे नाव विचारलं, त्यांनी नाव सांगता बरोबर त्यांनी भक्तीच्या सोंडेचा ऍक्शन केली. म्हणजे माझ्या बंधूने आपल्या भारतीयकरणाचा पुरस्कार म्हणून जीवदर्शन केंद्रामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठा केली होती. ही कृती दिगंश पसरली होती, रिंसी पासून ती रेटिकन पर्यंत गेली होती. असं अशी व्यक्ती आहे. आणि मला वाटतं हा सुवास सुवाळा करण्याचं कारण फादर मायकल जी यांचं जतलं